सुरुवातीला मी मनापासून आपल्या सर्वांचं स्वागत इथे करतो महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने इथं माझ्याबरोबर असोसिएशनचे सेक्रेटरी भंडारकर साहेब आहेत ट्रेजर संजयजी बजाज जॉईंट सेक्रेटरी बोबडे साहेब आणि सर्व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे आमचे अपेक्स बॉडीचे मेंबर्स इथं आहेत काही खेळाडू आहेत तसंच पत्रकारिता करत सामान्य लोकांचा आणि तसंच खेळाडूंचासुद्धा आवाज हा लोकांपर्यंत पोचवणारे सर्व पत्रकारांचं मी परत एकदा स्वागत करतो मी समजू शकतो तुम्हाला आमचे चेहरे बघायचे नाही आहेत तुम्हाला वर्ल्डकपची ट्रॉफी बघायची पण ती वर्ल्डकपची ट्रॉफी ज्या ठिकाणी बैल तिथं काही दिसत नाही ती आम्हालाही माहीत नाही ॲक्च्युली कुठे मला असं वाटतं की आपण ट्रॉफीला बोलावं पण आत्ताची कपची ट्रॉफी इतकी भाव खाते अशी सहसा ती पुढे येणार नाही मला आपल्या सर्वांना विनंती करायची की दिल जशन बोले जोपर्यंत तुम्ही सर्वजण आणि खास करून मीडियाचे लोक बोलत नाहीत तोपर्यंत ती ट्रॉफी आपल्याला दिसणार नाही त्यामुळे तुम्ही एकदा दिल जशन बोले असं तुम्ही थोडस प्रॅक्टिस करू सगळ्या वन टू थ्री म्हणलं की सर्वांनी बोलायचं जोरात एकदम आज आपण मिळत नाही आपण सगळ्या क्रिकेट प्रेमी म्हणून आलेलो आहोत आणि आज आपण एक ऐतिहासिक इथे दिवस आहे आज आपला तर सर्वांनी एक सोबत म्हणायचंय दिल जशन बोले स्टेडियम तरी वाटलं पाहिजे ना म्हणजे अर्ध स्टेडियम तरी वातावरण वाटलं पाहिजे ना आपण असं एनर्जी पाहिजे आपल्याला कारण यावर्षी किती जणांना वाटते की ट्रॉफी भारतातच राहणार आहे येस डू द काउंट डाऊन टुगेदर एव्हरीबॉडी फाईव्ह फोर थ्री टू वन दिल जशन बोले, दिल जशन बोले. हीच ती वर्ल्ड कप वर्ल्ड कपची ओरिजिनल ट्रॉफी ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत होतो ती आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि पुणे शहरामध्ये आलेली आहे मी आय सी सीचे मनापासून आभार व्यक्त करतो की आम्हाला ती ट्रॉफी आपल्या सर्वांना दाखवण्यासाठी आपल्या या शहरामध्ये त्यांनी ती दिली तसंच बी सी सी आयचे सुद्धा आभार मानतो आणि ही ट्रॉफी इथं एकदम स्टाईलमध्ये आमच्या सर्व खेळाडूंना तसंच सर्व मेंबरला सकाळी आम्ही ती दाखवली स्वागत केलं तसंच तुम्ही वर्षोन वर्ष मीडिया म्हणून प्रिंट असू द्या टेलिव्हिजन मीडिया क्रिकेटच्या बातम्या क्रिकेटची एखादी टुर्नामेंट तसंच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या चांगल्या चांगल्या बातम्या आपण सर्वजण लावत असतात पण वर्ल्डकप ट्रॉफी ही आपल्या सर्वांना बघण्याची संधी सहसा कोणालाच नसते टी व्हीवर आपण वर्ल्डकपची ट्रॉफी बघतो क्रिकेट स्टेडियमवर जाऊनसुद्धा ती ट्रॉफी आपल्याला बघत दिसत नाही एकशे पन्नास कोटी लोकसंख्येचा आपला देश फार कमी लोकांना ही संधी मिळणार आहे अनेक राज्याच्या असोसिएशनला हीच संधी दिली गेली होती पण तिथे असणारे मेंबर्स तिथे असणारे काही खेळाडू यांना या ट्रॉफीबरोबर फोटो काढता आले ट्रॉफी बघता आली पण मग महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने असा निर्णय घेतला ही ट्रॉफी आमचे प्लेयर बघतील फोटोही काढतील आम्ही अपेक्स बॉडीचे मेंबर डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी क्लबचे सर्व पदाधिकारी यांना सगळ्यांना संधी मिळेलच पण ही संधी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांना मिळावी म्हणून पहिल्यांदाच या देशामध्ये वर्ल्ड कप ट्रॉफीची आपण एक मिरवणूक काढत आहोत आणि ती पुणे शहरामध्ये आपण सर्वजण एक वाजल्यापासून काढत आहोत एक वाजता या हॉटेलपासून या मिरवणुकीची सुरुवात होईल या मुर मिरवणुकीचं प्रतिनिधित्व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सर्व आजी माजी खेळाडू करतील इंडियाला रिप्रेझेंट करणारे अनेक खेळाडू आहेत तसंच आमचे रणजीचे खेळाडू हे आमच्या या जो रथ आहे जो आपण एक मोठी बस केलेली आहे वर्ल्ड कपच्या ट्रॉफीचा रथ त्याच्या पुढे दहा ते बारा गाड्यांमध्ये ओपन जीपमध्ये आमचे सर्व प्लेयर्स असतील आणि मग त्यांना आम्ही मागे राहून अपेक्स बॉडीचे मेंबर्स आणि इंडिया रिप्रेझेंट के केलेले काही खेळाडू आमच्याबरोबर त्या मोठ्या बसमध्ये असतील अशा पद्धतीची मिरवणूक आपण सर्वजण काढत आहोत लोक बघू शकतील फोटो काढू शकतील आणि ही मिरवणूक इथून सुरू झाल्यानंतर आपल्या सिम्बॉयसेस कॉलेजसमोर ती जाईल तिथं काही काळ ती, था ती मिरवणूक थांबेल तिथं था सिम्बॉयसेस कॉलेजलीसुद्धा आपल्या स्टुडंटच्या मदतीने काही कार्यक्रम तिथे ठेवलेला आहेत सुंदर असं स्वागत ते करतील त्याच्यानंतर बी एम सी सी कॉलेज आपल्या वर्ल्डकपचं स्वागत करेल एफ सी रोडवर आपला वर्ल्ड कप जाईल एफ सी कॉलेजसुद्धा तिथं वर्ल्डकपचं स्वागत करेल तिथले विद्यार्थी खेळाडू सगळे स्वागत करतील आणि मग पुढे जाऊन ॲग्रिकल्चर कॉलेजला आपण अंदाजे तीन साडेतीन वाजता पोचू तिथे एक मोठा मंडप आपण घातलेला आहे आणि त्या मंडपामध्ये ही ट्रॉफी ठेवली जाईल आणि मग या महाराष्ट्रातले जे तमाम नागरिक असतील ज्यांना कोणाला ट्रॉफी जवळून बघायची आहे ट्रॉफी असते कशी हे बघायचं आहे अशा सर्वांनाच आपण ती ट्रॉफी तिथं ॲग्रीकल्चर कॉलेजमध्ये एका मोठ्या मंडपाखाली लोकांच्यासाठी आपण ती ठेवणार आहोत आणि मग संध्याकाळच्या वेळेस परत एकदा ही ट्रॉफी आपल्या या हॉटेलमध्ये येईल आमचे काही ठराविक मेंबर्स एम पी एलचे सर्व जे टीम ओनर्स असतील आणि काही ठराविक लोकं मिळून आपण पुनश्च एकदा या ट्रॉफीची रिव्हील इन कार्यक्रम हा संध्याकाळी आपण ठेवलेला आहे पण मीडियासाठी एक खास कार्यक्रम म्हणून आत्ता ही प्रेस कॉन्फरन्स व तसंच तुमच्या सर्वांसाठी आपण ही ट्रॉफी रिव्हिल केलेली आहे असे बरेच कार्यक्रम दिवसभर आपण ठेवलेले आहे प्रयत्न एवढाच आहे ट्रॉफी ही सगळ्यांची आहे ट्रॉफी ही, ही नागरिकांची आहे आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सर्व अपेक्स बॉडीचे मेंबर असे एका मताचे होते की ही ट्रॉफी जर लोकांची असेल क्रिकेटप्रेमींची असेल मग त्या स्टाईलमध्ये त्यांच्यासाठी ही ओपन व्हावी म्हणून आज दिवसभर आपण ठिकठिकाणी या ट्रॉफीचा लोकांना ट्रॉफी बघता यावी आणि फोटो काढता यावेत यासाठी हा मोठा कार्यक्रम दुसऱ्या कुठल्याही असोसिएशनली घेतला नाही जो आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनली आज पुण्यामध्ये आपण घेतलेला आहे योगायोग आत्ता गणेशोत्सव चालू आहे आणि गणेश उत्सवाच्या काळामध्ये ढोल ताशा या स्टाईलमध्ये आपण आपल्या या ट्रॉफीचं स्वागत आणि मिरवणूक तिथं काढणार आहोत याच्याचबरोबर आपल्या सर्वांना जर कुठले काही प्रश्न असतील तर आपण सर्वांनी विचारावे आणि नंतर सर्वच मीडियाच्या पदाधिकाऱ्यांना इथल्या कॅमेरामनला असेल आणि त्यांच्याबरोबर त्यांची जी लोकं आलीत त्यांनासुद्धा या ट्रॉफीबरोबर फोटो काढता येतील विनंती एवढीच आहे टप्प्याटप्प्याने हळूहळू आपण फोटो काढू चुकून जर ही ट्रॉफी हल्ली घसरली आणि काय झालं तर अख्खं जग आपल्यावर थोडंसं लक्ष ठेवून आहे त्याची काळजी आपण थोडीशी घेऊ टप्प्यात तसं फोटो आपण सर्वजण काढू तर ही ट्रॉफी आपल्या सर्वांसाठी इथं आणलेली आहे आणि त्यानंतर मग एक वाजता हा कार्यक्रम सुरू होईल पण विनंती एवढीच आहे की हा कार्यक्रम मीडियासाठी इथं असताना एकनंतर आपण सर्वजण रॅलीमध्ये सुद्धा थांबावं नाहीतर हा कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही गायब झाला तर रॅली आमची कोण कव्हर करणार विनंती आहे सगळ्या खेळाडूंच्या वतीने आपण रॅलीमध्ये सुद्धा यावं एवढंच मी इथं सांगतो आणि आपल्या सर्वांच्या प्रश्नांना असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून मी उत्तर द्यायला तयार आहे कोणाला प्रश्न असेल तर प्लीज हात वरती करा आमची टीम येईल तुमच्याकडे आणि आपलं माइक्स प्लीज एक मिनटं माईक देतो म्हणजे सगळ्यांनाच ऐकू येईल आणि आपलं नाव आणि आपण कुठल्या असोसिएशनमधनं आहात ते पण सांगून टाका माय कॉल आहे हॅलो हां दादा ही आय सी सी ची ट्रॉफी आज पुण्यामध्ये आपण आणली परंतु आय सी सीचा पण प्रतिनिधी किंवा आपल्या बी सी सी आयचा प्रतिनिधीसोबत पुणे आलं नाही आहेत ना कुठे गेले आहे आय सी सीचे आलेले आले, 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 आहेत पण त्यांचं मत आहे ही ट्रॉफी लोकांची आहे आता ही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला आम्ही सुपूर्द केले आज सकाळी आठ वाजता संध्याकाळी आठपर्यंत त्यामुळे मग ही तुमचीच ट्रॉफी आहे असं त्याला वागवा फक्त एकच आहे ट्रॉफीची काळजी घ्या एवढंच त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आपल्या वर्ल्ड कपच्या पाच मॅचेस सुद्धा होणार आहेत आयसीसीचे आपले -सी -सी प्रतिनिधी कुठे आहेत प्लीज त्यांना वेलकम करूया आपले आयसीसीचे प्रतिनिधी आहेत फार मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे तर आलेले आहेत आणि अजून एक जर कोणाचा प्रश्न असेल खरेच ही ओरिजिनल आहे का तर शंभर टक्के ही ओरिजिनल ट्रॉफी आहे हा दिस इज अ रोटेटिंग ट्रॉफी आणि हीच ती ओरिजिनल ट्रॉफी आहे जी आपण सर्वजण टी व्हीमध्ये फोटोमध्ये बघतो आणि अनेक लोकांच्या घरामध्ये पोस्टर म्हणून सुद्धा या ट्रॉफीचा आपण पोस्टर लावत असतो तीच ती ट्रॉफी आहे आपल्या दहा आपल्याकडे जर तुम्ही बघितलं तर पाच मॅचेस आहेत ऑलमोस्ट नऊ टीम आपल्याकडे खेळणार आहेत फक्त पाकिस्तान जी टीम आहे ती आपल्या पुण्याच्या स्टेडियममध्ये खेळणार आहे बाकी सगळ्या टीम इथं खेळणार आहेत आणि याच्यामध्ये एकोणीस ऑक्टोबरला इंडिया वर्सेस बांगलादेश तीस ऑक्टोबरला अफगाणिस्तान वर्सेस श्रीलंका एक नोव्हेंबरला साऊथ आफ्रिका वर्सेस न्यूझीलंड आठ नोव्हेंबर इंग्लंड वर्सेस नेदरलँड अकरा नोव्हेंबर ऑस्ट्रेलिया वर्सेस बांगलादेश अशा पाच मॅचेस आपल्याला आय सी सीने दिलेल्या आहेत त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो बी सी सी आयचे सुद्धा आभार इथं व्यक्त करतो पार्किंगच्या बाबतीत काळजी करू नका पार्किंगचं योग्य असं नियोजन आपण केलेलं आहे मुंबईकडनं येणारं ट्रॅफिक मावळकडनं येणारं ट्रॅफिक पिंपरी चिंचवडकडनं येणारं ट्रॅफिक पुण्याकडनं येणारं ट्रॅफिक याला चार वेगळ्या एजन्सी हँडल करणार आहेत तिथं जे काही मोकळे ग्राउंड आपल्याला मिळालेले आहेत त्याचं आपण सपाटीकरण करून स्ट्रेनिंग करून आपल्या गाड्या तिथं लागतील कुठेही गाड्या अडकणार नाही चक्कलमध्ये याचं पण नियोजन आम्ही सर्वांनी केलेलं आहे हे असतानासुद्धा विनंती एवढीच आहे की दोन तास आधी आपण मॅच बघण्यासाठी यावं त्याचं दोन कारण आहे एक जर अडकलो आणि जर एशिया कपची जशी मॅच झाली पटकिनी उरकली पन्नास ओव्हरमध्ये तसं झालं तर आपण मिस नको करायला एक त्याच्यासाठी आणि दुसरं आपलं जे इंटरनॅशनल स्टेडियम आहे पुण्याचं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं त्याच्यामध्ये खूप सुंदर बदल आम्ही केलेले आहेत त्यामुळे ते बदल बघता बघता दोन तास कसे तुमच्या सर्वांचे जातील हे तुम्हाला कळणार नाही असं ह्या दोन गोष्टीसाठी तुम्ही या आणि आपल्या सगळ्या मीडियाच्या मित्रांना बहिणींना आपण आठ तारखेच्या आधी नाहीतर वर्ल्ड वर्ल्डकपच्या आधी नक्कीच तुम्हाला सर्वांना तिथे इन्व्हाइट करणार आहोत काय बदल आपण केलेले आहेत काय नियोजन आपण केलेलं आहे त्याचं काम तिथं चालू आहे आणि पुढच्या सात दिवसामध्ये काम पूर्ण होईल ते एकदा पूर्ण झालं तर तुम्हाला सर्वांना विनंती करत तिथच एक प्रेस कॉन्फरन्स घेऊ की आपण कसं सज्ज झालो आहोत वर्ल्ड कपच्या मॅचेस घेण्यासाठी दादा तर खरे बीसीसीआय असा प्लॅन चालू होता आणि काही डिस्कशन सुद्धा झाले होते की ऑडियन्ससाठी फ्री वॉटर बॉटलचा प्रस्ताव होता यावर काही कालच्या बैठकीत चर्चा झाली फ्री वॉटर बॉटल्स ऑडियन्ससाठी फ्रीचे फ्रीचे? फ्री ला। फ्री पाणी फ्रीिक लोकांना बॉटल्स फ्री आहेत ग्रीन, 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 स्टे, स्टे, ग्रीन स्टेडियम ही आत्ता यांनी अनाऊन्स केलं काय कन्सेप्ट आहे आणि त्याबद्दल ग्रीन म्हणजे आपण काय केलंय की एक वॉटर हार्वेस्टिंग मोठ्या प्रमाणात आपण करत आहोत नो प्लास्टिक झोन अशा काही गोष्टीचा आपण इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे आणि वॉटर हार्वेस्टिंगमध्ये कदाचित या देशामध्ये ठराविकच स्टेडियम आहे त्याच्यामध्ये आपण येतो त्याच्याचबरोबर आपली ड्रेनेज सिस्टम फार सुंदर आहे ती पूर्वीच आपण केलेली हो आता काही प्रमाणात आपण रिपेअर केलेलं आहे त्याचबरोबर पाऊस पाणी जिथं कुठं पडतं तिथं जास्तीत जास्त पाणी आपण स्टोअर करण्याचा प्रयत्न तिथं केलेला आहे आणि त्यासाठी खूप चांगले कन्सल्टंट आपण घेतलेले आहेत आणि आय सी सीली पण आपल्या या कामाबद्दल अप्रिशिएशन केलेलं आहे आणि फक्त सांगण्यासाठी केलेलं नाही खऱ्या अर्थाने आपण वॉटर हार्वेस्टिंग तिथं करतो आणि जे काही गवत आपलं हिरवं आहे एक ते पावसामुळे आहे आणि हार्वेस्टेड पाणी आपण तिथं वापरत आहोत त्याच्यामुळे ते आहे दादा मी मिलिंद जाधव टी व्ही टेन माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की ही आय सी सी जी ट्रॉफी आहे तिचा प्रोटोकॉल फार स्ट्रिक्ट आहे फार स्ट्रिक्ट आहे म्हणजे त्याला हात लावायचा नाही वगैरे असं सगळं एवढं असताना तुम्ही आय सी सीला असं काय जादू केलीत की तुम्हाला ही परवानगी मिळाली ही मला वाटते पहिल्यांदाच आहे पब्लिकमध्ये आय सी सी ट्रॉफी बघायला मिळते लोकांना नाही मी त्यांना रिक्वेस्ट करत होतो की ती ट्रॉफी मी उचलतो आणि तिथं ठेवतो ती परवानगी मला काही त्यांनी दिली नाही है। म्हणजे हँडलिंग हे है फक्त आय सी सीचेच करतात फोटो कोणीही काढू शकतं आता त्यांना आम्ही विनंती अशी केली होती की आपण खूप मोठा कार्यक्रम घेतो आहे आणि ज्या पद्धतीने फुटबॉल वर्ल्ड कप जेव्हा एखादी टीम जिंकते आणि आपल्या मायदेशी जेव्हा ती ती टीम जात असते ज्या पद्धतीचं स्वागत तिथं केलं जातं पहिलीच आहे अशा पद्धतीची मोठी रॅली घेण्याचा पण आपण प्रयत्न केलेला आहे के की एक मोठा कार्यक्रम तिथं घ्यावा कारण का ही ट्रॉफी लोकांची आहे लोक क्रिकेटवर प्रेम करतात आणि मग अशा लोकांना तिथं विदाऊट एनी वशिला ही ट्रॉफी बघता यावी यासाठी आपण नियोजन केलं आणि ते त्यांना आवडलं त्यामुळे सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून या ट्रॉफीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न हा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने केलेला आहे हा निर्णय महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा होता आणि हा निर्णय घेतल्यानंतर आय सी सीली अप्रिशिएट केलं आणि बी सी सी आयलीसुद्धा अप्रिशिएट केलेलं आहे आपल्या या निर्णयाचं त्यामुळे आपलं महाराष्ट्रातले नागरिक म्हणून आपल्या सर्वांचा आपल्याला या बाबतीतला अभिमान असावा की महाराष्ट्राने अख्ख्या देशाला दिशा दाखवून दिली आ, की अशा पद्धतीने ट्रॉफी ही रिव्हील झाली बल आणि लोकांनासुद्धा ती बघता यावी संजय दुधाने टी व्ही नाईन सर मी सांगितलं होतं की गोव्याच्या बैठकीत ज्या तिकीटाच्या बाबत बॉक्स ऑफिसमध्ये तिकिटं हवी त्याबाबत काय निर्णय झाला काल नाही तशी परवानगी आय सी सी देत नाही आहे ज्या काही गोष्टी होतील त्या ऑनलाईनच होतील पुढच्या काही दिवसांमध्ये ऑनलाईनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तिकीट्स आता दिले जातील आताही दिले गेले आहेत पण अजून जे काही लोकांचं मत आहे की ते त्या प्रमाणात मिळत नाही तर त्या मोठ्या प्रमाणात आता दिले जातील त्यामुळे ऑनलाईन मेकॅनिझम ऑनलाईन जे तिकिटं आज दिली जातात त्यासारख्या ट्रान्सपरंट सिस्टम कुठेही नाही असं लोकांचं मत आहे आपण जर त्या त्या असोसिएशनला तिकीट दिले तर मग त्याच्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी होऊ शकतील असं आय सी सीचं म्हणणं आहे आणि आय सी सीचं मत आहे की आपण अनेक देशांना रिप्रेझेंट करतो त्यामुळे आपल्याला ते ऑनलाईनच ठेवावं लागेल त्यामुळे अशा पद्धतीची चर्चा अनऑफिशियली तिथं झाली कारण कालची बैठक ही बी सी सी आयची होती पण तिथे काही जे पदाधिकारी होते त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने तिकीट त्या शहरासाठी देता येणार नाहीत ए बी एबीपी माझा बी सी सी आयच्या अंतर्गत वर्ल्ड कपच्या या मॅचेस मिळवण्यासाठी मोठी चढाओढ असणार आहे आपलं गहुंजाचं स्टेडियम चांगलंच आहे पण तुम्ही असं काय केलं की पुण्याला सत्तावीस वर्षानंतर या मॅचेस मिळाल्या कारण महाराष्ट्रामध्ये विदर्भ आहे विदर्भ क्रिकेट असोसिएशन आहे नागपूर आहे तर पुण्याची निवड कशी काय झाली अख्ख्या महाराष्ट्राच्या वतीने मी विनंती केली की के आमच्या महाराष्ट्राला जास्तीत जास्त तुम्ही मॅचेस द्या आणि त्या देत असताना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला सुद्धा तुम्ही मान द्या सन्मान द्या अशी विनंती केली आणि बी सी सी आयली आणि आय सी सीली ली, ली त्या विनंतीचा मान ठेवला आणि आपल्या क्रिकेट असोसिएशनला पाच मॅचेस दिल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनला पाच दिल्या अशा दहा मॅचेस एकूलत एक राज्य आहे ज्या राज्यामध्ये दहा वर्ल्ड कपच्या मॅचेस होणार आहेत ते आपलं महाराष्ट्र राज्य आहे नागपूरच्या ऐवजी पुण्याची निवड बी सी सी आयनी केली ऐवजी पुण्याची निवड केली बी सी सी आय महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने प्रयत्न काही प्रमाणात मोठ्या प्रमाणात केले सुद्धा तशाच पद्धतीचे प्रयत्न केले होते पण समजा जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे आहे आत्तासुद्धा दुर्दैवाने जो पाऊस नागपूरला आज झालेला आहे त्याच्यामध्ये क्रिकेट ग्राउंडला खूप मोठ्या प्रमाणात डॅमेज झालेला आहे आणि तिथं जे ड्रेनेज असतं ग्राउंडचं ते तिथं नसल्यामुळे आजसुद्धा जर त्यांना मॅचेस दिल्या असत्या तर खूप मोठी अडचण असोसिएशनलाही आली असते आणि वर्ल्ड कपलाही आली असते त्यामुळे आम्ही सर्वजण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्राच्या वतीने तिथं महाराष्ट्राची ताकद दाखवून दिली आणि ती ताकद तिचा जाण त्यांना असल्यामुळे महाराष्ट्राला जास्त मॅचेस मिळाले दादा न ज्ञानेश्वर चौतमल पुढारी न्यूजमधून प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणताय ऑनलाईन पद्धतीनं तिकीट विक्री होणार आहे पण साधारण कुठल्या तारखेपासून कुठल्या महिन्यापासून ही तिकीट सगळ्यांनाच अवेलेबल होतील त्याचा काही टाइम बाउंड आहे नाही अख्खा जग आता तिकीट बुक करत आहे आणि त्या त्या मॅचेसला आपण जर बघितलं तर कमीत कमी बत्तीस हजार आणि जास्तीत जास्त जे गुजरातचं स्टेडियम आहे एक लाख वीस हजार का एक लाख दहा हजार अशी कपॅसिटी आहे त्यामुळे थोडंसं आपल्या सर्वांना असं वाटेल आणि माझं तिकीट बुक होत नाही माझं तिकीट बुक होत नाही तर मुख्य कारण आहे अख्ख्या जगाचं लक्ष त्या तिकीट बुकिंगकडे आहे त्यामुळे जेव्हा केव्हा लॉट्स काढले जातात जसं की पाच हजाराचा एक लॉट इंडिया वर्सेस बांगलादेशचा काढला तर त्याला संपायला नाही तर ते बुकिंग व्हायला पाच मिनिटं सुद्धा लागत नाही अशी परिस्थिती आहे आता शेवटी काही प्रमाणात सीटची मर्यादा असल्यामुळे आणि अख्ख्या जगाचं लक्ष क्रिकेटवर असल्यामुळे वर्ल्ड कप आणि खास करून भारतात होणार आहे वर्ल्ड कपवर त्यामुळे थोडीशी अडचण नक्कीच तिथे होती लॉट कधीपासून निघणार किंवा कधी निघालेत ना पहिला लॉट तीन हजाराचा जो आहे तो गेलाय असं कळतंय कारण कारण माझ्या अंदाजाने दोन लॉट निघालेले आहेत पुढचे काही दिवसांमध्ये बाकीचे लॉट निघतील प्रश्नच असाय की हे लॉट कधी निघतात ते कसं कळणार आहे तारीख आणि वेळ हाच प्रश्न आहे असं सांगत नसत आयसीसी आयसीसी त्या बाबतीत ठरवत असतं पण लोकांना आप... कसं कळणार की तिकीट बुक कधी करायचंय कधी नाही असा प्रश्न आहे ते जरी सांगत नसले तरी लोकांना कळलं पाहिजे ना कुठल्या तरी पद्धतीतून हा ते आहे आता काही लोक दिवस रात्र रिफ्रेश रिफ्रेश करत असतात ती अडचण आहे नाही मग तुम्ही यासाठी काही पाठपुरावा करणार आहात का आयसीसी दिवसभर कसं रिफ्रेश करणार आयसीसी कडे थोडेसे चॅलेंजेस आहेत आपल्याला बोलण्याचे आणि ते नियोजन बघत असताना अखेर जगाचे नियोजन बघत आहेत त्यामुळे त्या बाबतीत आपण काही बोललो ते, आप ते म्हणाले की क्रिकेट लवर्स आर डेफिनेटली मोर दॅन कॅपॅसिटी ऑफ एव्हरी ग्राउंड त्यामुळे आम्हाला थोडीशी अडचण होती काही अडचण लोकांनी समजून सं, घ्यावी असं ते आहे जो जास्त कष्ट घेतो त्याला तिथं कुठंतरी संधी मिळते असं म्हटलं जातं पूर्वी चोवीस तास तपस्या ता ता करावी लागणार म्हणजे आता काय करू अरुण मेहत्रे झी चोवीस तास एम सी ए स्टेडियम जे आपण गोवज्याला बनवलं सुरुवातीपासूनच अडथळ्यांची शर्यत त्या स्टेडियमला आज इथवर पोहोचण्यामध्ये पार करावी लागली सुरुवातीला काय झालं आपल्याला माहिती आहे दरम्यानच्या काळामध्ये म्हणावे तेवढे सामने देखील होत नव्हते म्हणजे आय पी एलच्या सुरुवातीला काही सीझन सोडले आणि त्यानंतर काही टेस्ट सोडल्या तर खूप असं तिथे सामने झाले नाही अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हे स्टेडियम सर्वार्थाने सेटल आहे सेट आहे असं म्हणता येईल का काही चॅलेंजेस अजून बाकी आहेत का त्याविषयी क्युरिसिटी होती एक तर हे स्टेडियम डिझाईन करत असताना याच्यामागे फार मोठ्या क्रिकेटप्रेमीची विजन आहे ते म्हणजे साहेब त्यांनी खूप डिटेलमध्ये गोष्टी बघितल्या होत्या जसं की त्यावेळेस ऐकुल तर एक हे स्टेडियम आहे इंटरनॅशनल जिथं ड्रेनेज सिस्टम त्यावेळेस आपण बनवली होती त्याच्याचबरोबर ज्या खुर्च्या आहेत त्या सर्व इतक्या सुंदर क्वालिटीच्या आहेत कितीही ऊन आले कितीही पावसाळे आले तरी अजूनपर्यंत ते काही खराब झालेले नाहीत आता आम्ही जे काय करतो आहे ते डागडुजी करत आहोत कलरिंग करत आहोत मेंटेनन्स करत आहोत आणि काही प्रमाणात स्क्रीन मोठ्या करत आहोत ज्या छोट्या स्क्रीन होतो त्या मोठ्या करतो आहे त्याच्यामध्ये जे काही गोष्टी आपण रेफर करतो आहे ते सगळे तिथं केलेले आहेत आणि पूर्वीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मॅचेस त्या स्टेडियमवर झालेल्या आहेत आय पी एलच्या मॅचेस झालेल्या आहेत जेव्हा कोविडचा काळ होतं तेव्हा सर्व मॅचेस ऑन मेजॉरिटी मॅचेस आपल्या इंटरनॅशनल स्टेडियमला झालेले आहेत त्याच्यामध्ये टोटल सिक्स्टी एट मॅचेस झालेले आहेत टी ट्वेंटीच्या चार ओडियाच्या सात दोन टेस्ट आय पी एलच्या पंचावन्न अशा मॅचेस आपल्या स्टेडियमला झालेल्या आहेत त्यामुळे पूर्वी मॅचेस झालेले आहेत आताही होत आहेत आणि उद्याही होणार आहेत आमचा प्रयत्न एवढाच आहे की त्या स्टेडियमची अजून कॅपॅसिटी आपल्याला कशी वाढवता येईल या वर्ल्ड कपला आम्ही तो प्रयत्न करत होतो पण टाईम लिमिट आणि सगळे चॅलेंजेस आपण बघितले कारण का फार उशीर आपल्याला कळालं की आपलं ग्राउंड सिलेक्ट झालेलं आहे आपलं असोसिएशन सिलेक्ट झालेली आहे तो थोडासा अजून वेळ मिळाला असता तर अजून दहा हजाराची कॅपॅसिटी आपण वाढवली असते पण वर्ल्ड कप झाल्यानंतर ती कॅपॅसिटी आम्ही वाढवणार आहोत क्लब तिथं आपण करणार आहोत तिथं खूप सोफिस्टिकेटेड जिम आणि इक्विपमेंट्स हे खेळाडूंसाठी आमच्या खेळाडूंसाठी आम्ही करत आहोत आणि डबल डेअर पार्किंग हे सगळ्या मोठे मोठे प्लॅन्स आहेत येत्या काळामध्ये आम्ही सर्वजण शंभर टक्के करूया त्या बाबतीत दादा वर्ल्ड कप काही दिवसांवर येऊन ठेपले इकडे नाही पूर्वी अडचणीच्या काळामध्ये ही जी असोसिएशन आहे ती कशी तरी जगवणं हे आधीच्या बॉडीने काम केलं चॅलेंजिंग टाईम होता आणि त्या सगळ्या ज्या काही अडचणी होत्या त्या असोसिएशनमुळे नव्हत्या काही वेगळ्या अडचणी असल्यामुळे त्या होत्या योगा योगायोगाने आता त्या अडचणी सुचत चाललेल्या आहेत आत्ताची आमची जी, जी काही असोसिएशनची अपेक्ष बॉडीची जे मेंबर्स आहेत ते सर्वजण लक्ष देऊन आहेत सगळ्यांना समान संधी देऊन सगळ्यांची चर्चा करून योग्य असा निर्णय योग्य वेळेस हो, आम्ही घेत आहोत त्यामुळे आता असोसिएशन जरा स्पीडली तिथं ग्रो होताना आपण सर्वजण बघत आहोत त्याच्याचबरोबर अर्थकारण काय असतं इकॉनॉमिक्स काय असतात ह्या गोष्टी काही प्रमाणात आमच्यातल्या अनेक लोकांना माहिती असल्यामुळे काही बिझनेस अनेक लोक बघत असल्यामुळे एम पी एल आता सक्सेसफुल होते आहे एम पी एलला चांगला प्रतिसाद मिळतो आहे त्याच्याचबरोबर आम्ही काही आमचे लोगो आमचे टीशर्स हे ऑक्शन करणार आहोत त्यातून आम्हाला बऱ्यापैकी पैसा येतो आहे आणि त्या पैशाचा वापर हा डिस्ट्रिक्ट लेवलच्या ज्या असोसिएशन आहेत त्यांना ताकद देण्यासाठी आणि खेळाडूंना अजून चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर ते देण्यासाठी त्याच्याचबरोबर आपल्या प्लेयर्सला बाहेर गेल्यानंतर राहण्याची व्यवस्था चांगली असावी जास्तीत जास्त मॅचेस पूर्वी मॅचेस कमी असायच्या पण आता एका एका टीमला दहा दहा मॅचेस तिथे मिळतात त्यामुळे त्याच्यामध्ये एखाद्या मॅचमध्ये एखादा पेळ जर खराब खेळला तर उद्या जाऊन दुसऱ्या मॅचमध्ये तो चांगला खेळू शकतो अशा पद्धतीने संधी देत असतानासुद्धा त्याला अति अतिरिक्त खर्च हा आपल्याला करावा लागतो त्या साठी आम्ही खर्च करत आहोत जो पैसा आहे तो फक्त खेळाडूंसाठी आणि असोसिएशनला ताकद देऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये दे। अजून चांगले प्लेअर त्या असोसिएशनच्या मदतीने क्लबच्या मदतीने कसे पुढे येतील आणि इंडियासाठी कसे घेतील यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत सो पुण्याचं क्रिकेट कल्चरला हिस्ट्री खूप आहे पण रिसेंट हिस्ट्री थोडी कमी आहे तर या वर्ल्ड कपमुळे काय पुण्याचं कल्चर क्रिकेट कल्चरमध्ये डेव्हलपमेंट होईल असं वाटतं काय नाही संधी जेवढी जास्त आपण देऊ त्यातून चांगले खेळाडू पुढे येतील डिस्ट्रिक्टमध्ये सुद्धा चांगले खेळाडू आहेत यंदा आम्ही पाच रिज रिजनल टीम्स बनवले आहेत म्हणजे काही झोन वाईज आपण टीम बनवल्या आहेत त्यामुळे डिस्ट्रिक्टचे पण काही चांगले प्लेअर येतील तसेच सुद्धा जे आमचे रजिस्टर्ड क्लब्स आहेत त्यांनासुद्धा आपण अतिरिक्त तिथे टीम्स दिलेल्या आहेत त्याच्याचबरोबर ज्या डिस्ट्रिक्ट पुणे डिस्ट्रिक्टच्या मॅचेस होतात अजून जास्त मुलांना खेळता यावं यासाठी एम सी आता त्या मॅचेस घेणार आहेत असे काय आम्ही सर्वजण मिळून निर्णय घेत आहोत जेणेकरून अपॉर्च्युनिटी देणं ही आमची जबाबदारी आणि ती मोठ्या प्रमाणात आम्ही देत आहोत पूर्वी तीन साडेतीन हजार प्लेअर खेळायचे आता सात हजार प्लेअर खेळतात जाऊन अजून जास्त खेळतील आणि हे कल्चर करत असताना या खेळाडूंना संधी देत असताना जशी ही ट्रॉफी आल्यानंतर ही एखाद्या फाय स्टार हॉटेलमध्ये छोटासा कार्यक्रम घेऊन आम्ही सर्वजण फक्त फोटो काढू शकलो असतो पण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आत्ता अशी भूमिका केली की प्लॅटफॉर्म मोठा करावा जास्तीत जास्त व्याप्ती वाढावी आणि लोकांना त्याच्यामध्ये एंगेज करून घ्यावं म्हणून आज ही ट्रॉफीची रॅली काढत आहोत एम पी एलच्या मदतीने सुद्धा अनेक खेळाडूंना आम्ही संधी दिली आत्ता आमची पॉंडिचेरीला जी टीम जिंकली सिनियरची त्यातले अनेक खेळाडू हे एम पी एलमध्ये खेळले होते ते आम्हाला सिलेक्ट करता आले हेरता आले त्यामुळे चांगले प्लेयर आता पुढे आलेले आहेत अशा पद्धतीने अपॉर्च्युनिटी देण्याचं काम आम्ही करू आणि जस्ट फॉलोअप की पुणेकरांशी कसं कनेक्ट करायला हे सगळं जे होतंय की लोक पण येऊन मॅचेस बघावे किंवा ते कल्चर पण डेव्हलप हवं हो, तर त्यासाठी काय करू जसं की एम पी एलला आपण तिकीट लावलं नव्हतं कदाचित या एम पी एलला सुद्धा आपण तिकीट लावणार नाही जेवढे जास्त खेळ प्लेअर येतील खेळाडू येतील कुटुंबीय येतील तेवढी जास्त संधी तिथं आपण सर्वजण मिळून देऊ त्याच्याचबरोबर एक जे काही एखादा खेळाडू आला म्हणजे उद्या जाऊन सचिन तेंडुलकर आले आणि त्यांना विनंती केले की के पुणे आणि सर्व डिस्ट्रिक्टच्या का काही ठराविक खेळाडूंना आपल्याशी चर्चा करायची तुम्ही मार्गदर्शन करा तर ते त्यांना मार्गदर्शन करतील उद्या समजा आपल्याला बी सी सी आयली मदत करून समजा मोठा एखादा इतर खेळाडू आला महिलांचे आपले मंदना आपली चांगली खेळाडू आहे आतासुद्धा आपल्या उद्या जाऊन इंटरनॅशनल इंडियन टीममध्ये खेळणारे एक खेळाडू इथं बसलेला आहे ज्या आमच्या महिलांच्या कॅप्टन आहेत तर असे काही खेळाडू आहेत जे दुसऱ्या खेळाडूंना आपण हे करून पब्लिकला पूर्वी ज्या पद्धतीने मॅचेस काय व्हायच्या क्लब्सला त्यासाठी सुद्धा एम सी म्हणून आम्हाला काय लक्ष घालता येईल का त्याची व्याप्ती वाढवता येईल का या बाबतीत नक्कीच विचार करू आत्ताच नऊ महिने झालेले आहेत अजून अजून दोन वर्ष आहेत त्यामुळे नक्कीच तुम्हाला मोठे बदल झालेले दिसतील पण ट्रान्सपरन्सी आणण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण मिळून करत आहोत दादा नमस्कार मी कृष्णावरपे थोडक्यात शेवटचे तीन प्रश्न करू इकडं समोर कुठे समोर सांग थोडक्यात असल्यामुळे क्रिकेट म्हटलं की मेजरली पुणे मुंबई किंवा विदर्भामध्ये नागपूर वगैरे सारख्या शहरांमध्ये क्रिकेटचा सा प्रसार मोठ्या प्रमाणात झालाय एम सीकडं आपल्याकडं मराठवाडा पण आहे तर मराठवाडा आणि इतर ग्रामीण भाग यामध्ये क्रिकेटच्या प्रसारासाठी येत्या काळात एम सीची काय पावलं आहेत क्रिकेट स्टेडियम सा सारख्या एखाद्या मोठ्या गोष्टीचा विचार आहे का मराठवाड्यामध्ये आर्थिक दृष्टिकोनातून असोसिएशन जी आपली आहे आता कुठंतरी प्रगतीपथावर येत आहे आता काही रणजित मॅचेस ज्या होणार आहेत त्या आम्ही सोलापूरसारख्या स्टेडियमला देणार आहोत आपण छत्रपती संभाजीनगर औरंगाबादला देणार आहोत त्याच्याचबरोबर आपल्या काही इन्व्हिटेशन मॅचेस आहेत ह्या आपण नाशिक त्याच्याचबरोबर बारामती असेल धुळे असेल जळगाव असेल जिथं कुठं पिच चांगलं आहे जिथं कुठं ग्राउंड चांगलं आहे त्या त्या ठिकाणी आपण देणार आहोत एक चांगली गोष्ट अशी आहे की अचानक अनेक लोकांमध्ये कॉन्फिडन्स निर्माण झालेला आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा नवीन ग्राउंड यायला लागलेत ते आम्हाला संपर्क साधतायत की तुमच्या मॅचेस आमच्याकडे घ्या गेल्या वर्षभरात इतके लोक चार्ज झालेत पॉझिटिव्ह झालेत त्यामुळे नवीन नवीन ग्राउंडसुद्धा आता आपल्याला येत आहेत आता मॅचेस घेत असताना आपण राजू कानेसाहेब इथं आहेत ते टुर्नामेंट कमिटीच्या प्रमुख आहेत तसंच इथं सचिनजी मुळे आहेत जे ओवरऑल आमची एक कमिटी असते ॲडमिनिस्ट्रेशन त्यात ते ब आता आपण काय करतो की पिचसुद्धा चांगलं आहे का हे बघतो उगा नुसतं मॅचेस घ्यायच्या म्हणून आपण घेत नसतो पिच चांगलं आहे का ग्राउंड चांगलं आहे का आणि त्याच्याचबरोबर आर्थिक परिस्थिती जसं बी सी सी आय आता आपल्याला मोठ्या प्रमाणात निधी देणार आहे तो निधीचा योग्य वापर करून आम्ही असोसिएशनचे सर्व अपेक्ष बॉडी आणि डिस्ट्रिक्ट असोसिएशनच्या विश्वासात घेऊन जिथं लातूरला आमचं ग्राउंड आहे ते आम्ही चांगल्या प्रमाणात विकसित करू धुळ्याला आमचं ग्राउंड आहे तिथं आम्ही विकसित करू आणि जे इतरही आमच्या असोसिएशनचे ग्राउंड आहेत त्यांचा आमचा करार करून तिथेही आम्ही मोठ्या प्रमाणात निधी येत्या काळामध्ये टाकू शकतो आम्ही अपेक्स बॉडी म्हणून त्या बाबतीत योग्य असे निर्णय शंभर टक्के घेऊ असं आपल्याला आश्वासित करतो लास्ट टू क्वेश्चन बरी आहे अजून चांगली होईल त्यांचा माईक ऑन करा प्लीज मगाशी तुम्ही अर्थकारण आणि ट्रान्सपरन्सी हे दोन शब्द वापरलेत तर असोसिएशनची जी काय अकाउंट्स आहेत ती किती वर्षापर्यंत ऑडिटेड आहेत आणि ती, ती पब्लिकला खुली करता येतील का आता आपल्याला बी सी सी या नॉमप्रमाणे ज्या ज्या काही गोष्टी करता येईल ते शंभर टक्के आपण करू गेल्या वर्षीपर्यंत ऑडिटेड आहेत आमची ए जी एम आठ तारखेला आहे एजीएमली एक एकदा मान्यता दिल्यानंतर मग आपण यंदाच आपण ते करणार आहोत त्याच्याच बरोबर आम्ही असोसिएशन म्हणून निर्णय आपण घेतलेले आहेत काही सिस्टम्स आपण इनप्लेस करणार आहोत त्याच्याचबरोबर जे प्लेअर आहेत इथं म्हणजे आपले मुथासाहेब आहेत अतुल जैन आहेत रणजित आहेत अनेक कमलेशराव आहेत हे सगळे मिळून आपण जी प्लेअर रजिस्ट्रेशनची सिस्टम आहे बऱ्यापैकी आता मॅन्युअल आहे आपण क्रॉस चेकिंग व्हेरिफिकेशन सगळ्या करतो पण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळणारे जे काही सात आठ हजार प्लेअर आहेत सगळ्यांचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपण करणार आहोत सगळं डिटेल आपण करणार आहोत आणि त्याची एक क्लॅरिटी सगळ्या प्लेअरला आपण कुठे आहोत काय कॅटेगरी आहेत आपल्याला बोन टेस्ट झालं आहे का हे सगळी माहिती आपण ऑनलाईन आणणार आहोत त्यामुळे उद्या जाऊन कुणीही आमच्यावर ऑब्जेक्शन घेऊ नका हो त्याच्याचबरोबर आपले जे काही प्लेअर आपण सिलेक्ट केलेले आहेत पूर्वी ठराविक लिमिटेड नंबरमध्ये घ्यायचं मग असोसिएशनने निर्णय यंदा घेतला शंभर ते शंभर प्लेअर आपण सिलेक्ट करू त्यांची नेट टेस्टिंगसुद्धा आपण केलं त्यातून प्लेअर काही निवडले आता आपण सिनियरच्या ज्या टीम्स आहेत त्याच्या टी ट्वेंटी आपण मॅचेस घेत आहोत आणि त्या लीग घेऊन त्यातले काही खेळाडू आपण खेळणार आहोत म्हणजे सिलेक्शन करत असतानासुद्धा एक तर रणजी खेळाडू हे आपले सिलेक्टर आहेत ते सिलेक्शन होऊन सुद्धा जास्त खेळाडू खेळून त्यांच्या मॅचेस आपण खेळवतो आणि त्यातून प्लेअर सिलेक्ट करतोय त्यामुळे शंभर टक्के या बाबतीत आपण करू आणि ट्रान्सपरन्सी अजून आणू एमसीएची तिजो एमसीएच्या तिजोरीतून डायरेक्ट प्लेयर्सना पैसे मिळावे तुमच्या अशी काही प्रोव्हिजन आहे का फॉर एक्झाम्पल आता जे प्लेअरला पैसे मिळतात एमसीएच्या त्या आयदर थ्रू एम पी एल फ्रँचायजी मिळतात किंवा बीसीसीआडं मिळणारी मॅच फी मिळते एमसीएनी डायरेक्ट प्लेअरला पैसे द्यावेत जे शंभर कोटी निधी अपेक्षित आहे त्याच्यातून काही असं वाटत नाही का तुम्हाला हे बघा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची पहिली जबाबदारी जी आहे ती आहे अपॉर्च्युनिटी देणं अपॉर्च्युनिटी खेळाडूंना जर द्यायची असेल तर आम्हाला डिस्ट्रिक्ट असोसिएशनला ताकद द्यावी लागेल आम्हाला जे कुठले पुण्यामध्ये सुद्धा असणारे काही ग्राउंड्स आहेत इतर जे ग्राउंड खराब असतील पण आमच्याशी जर त्यांनी करार केला तर तिथं आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं आहे पहिली प्रायोरिटी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून तिथे असणाऱ्या खेळाडूंना त्यांच्याच डिस्ट्रिक्टमध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये येऊन खर्च अतिरिक्त न करता खर्च वाचून त्यांच्याच डिस्ट्रिक्टमध्ये त्यांना संधी देऊन इंटरनॅशनल ग्राउंडवर खेळता यावं यासाठी पहिल्या प्रायोरिटी आम्ही करणार आहोत त्याच्याचबरोबर जे काही खेळाडू खेळतात त्यांना इंजरी येते त्यांचा जरी जो खर्च लागतो तो आरोग्यासाठी जो खर्च असतो त्याच्याचबरोबर अनेक म्हणजे मी आत्ता एकोणीस अंडर एकोणीसची टीम होती त्यांना सहज विचारलं की तुम तिथं आली होती त्यांना आम्ही विचारले तुम की तुमच्यातले असे अनेक किती प्लेअर आहेत की ज्यांच्याकडे त्यांच्या घरी अजूनपर्यंत फोर व्हीलर नाही त्यातले सात लोकांनी हात वर केले म्हणजे आम्हाला तो अभिमान आहे तर अशा अजून मुलांना संधी मिळाल्यासाठी डिसेंट्रलाइज पद्धतीने तिथं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून जास्ती अपॉर्च्युनिटी केल्यानंतर जेव्हा अतिरिक्त आमच्याकडे पैसा राहील तेव्हा या बाबतीत नक्कीच आम्ही विचार करू का प्लेअर आम्हाला हे म्हणत नाहीत की आम्हाला पैसे द्या प्लेअर आम्हाला हे म्हणतात आम्हाला संधी द्या आम्हाला ट्रान्सपरंट सिस्टम द्या आणि आम्ही जर चांगलं असो तर आम्हाला सिलेक्ट करा ती पहिली त्यांची जी भूक आहे ती आम्ही आधी पूर्ण करतो मग आर्थिक भूकीकडे आम्ही बघू एक शेवटचा प्रश्न लास्ट क्वेश्चन प्लीज दादा सर्वप्रथम म्हणजे माझा प्रश्न नाही आहे आता प्रश्न आहे म्हणजे फक्त तुमचा म्हणजे मी धन्यवाद देतो तुम्हाला पूर्ण पुणेकर आणि की तुमच्यामुळे ही आम्हाला आज दिवस बघायला बघायला ट्रॉफी मिळते फक्त बघणारच का फोटो पण काढणार काढणार सर आणि ही आज... एक सांगतो हे माझ्यामुळे नाही आमची अपेक्षा बॉडी आहे बी सी, सी सी आहे आणि खास करून आय सी सी आहे की ज्यांनी बारा तास ही ट्रॉफी आपल्या महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसाठी आणि आपल्या पुणे शहरामध्ये दिले एकदा या तिन्ही असोसिएशनसाठी आपण त्यांचा सत्कार करावा आभार व्यक्त करावेत तुम्हीसुद्धा मोठ्या संख्येने इथं आलात तर इथं ही ट्रॉफी तुमच्या सर्वांसाठी तुमचे फोटो काढण्यासाठी ही आता आपण ओपन करणार आहोत फक्त एक आहे की टप्प्याटप्प्याने करा म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं असं धक्काबुक्की करू नका कारण का थोडीशी धक्काबुक्की जर जा झाली आणि जर काय चुकीचं झालं जा तर फार महागात पडेल आपल्याला पण सुरुवात करत असताना आमचे काही खेळाडू इथं आलेले आहेत कोण कोण आले नाही आपल्या मुलगी आल्यात ना किरण किरण आल्यात आणि नवगिरे आणि तेजल आता पहिलं तू सुरुवात करत असताना तुम्हाला ओपन करत असताना मला असं वाटतं की पहिला फोटो आपल्या असोसिएशन मध्ये महिलांचा व्हावा त्यामुळे किरण ताई तुम्ही आणि तुमचे सिलेक्टर पण या कल्पनाताई आहेत इथे आमच्या अपेक्षा तेजल 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 अपेक्ष्या दादा तुमचा पण फोटो एकदा हो पण काही लोक दोन हजार सव्वीस नंतर लागू करतात आम्ही आत्ताच लागू करतोय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट